प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोरोना हॉस्पिटल साठी पालिका उपायुक्त धनराज पांडे आणि नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाहणी केली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये कोरोना हॉस्पिटल साठी पालिका उपायुक्त धनराज पांडे आणि नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाहणी केली. भवानीपेठेतील अथर्व गार्डन, जय भवानी बगीचा, श्री वीर तपस्वी हायस्कूल, माहेश्वरी सांस्कृतिक भवन, रेमांबा पाटील मंगल कार्यालयात पाहणी करून पुढील उपाययोजना सुचवण्यात आल्या. याप्रसंगी महापालिकेचे पाटील, पवार, अक्षय पाटील, लिंगराज पाटील उपस्थित होते. माझे कुटुंब माझी जबाबदारी असं समोर समजून आपण आपल्या प्रभागातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण घराबाहेर पडू नका. या ठिकाणी घराबाहेर पडल्यानंतर या ठिकाणी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळत नाही. तुम्ही आमच्याकडे सांगणार, आम्ही प्रशासनाला सांगणार. प्रशासनाच्या या ठिकाणी आपल्या सोलापूर शहरात कमी प्रमाणात व्हेंटिलेटर, कमी प्रमाणात ऑक्सिजन असल्यामुळं आपण बाहेर न फिरता जर या रोग उत्पन्नामध्ये वाढ होऊ नये किंवा मृत्यूमुखी लोक पडू नये या दृष्टिकोनातून कामकाज करण्यासाठी आपल्याला कळकळीची विनंती करतो की आपण आपल्या घरात राहा, सुरक्षित राहा, शांत राहा आणि आपल्या घरात बसूनच काम करावं असं कळकळीची विनंती करतो. माझी इम्युनिटी चांगली आहे, माझी परिस्थिती चांगली आहे, माझ्या घरात चांगला जीवन मिळतं, चांगल्या रूम आहेत, मला घरातच ठेवा. परंतु मित्रांनो, आपण जर ह्या गोष्टी करत राहिलो तर चौथ्या पाचव्या दिवशी सध्याचा जो कोरोनाचा स्ट्रेन आहे हा खूप डेंजर आहे. घरात राहून हे ट्रीटमेंट होऊ शकत नाही. चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला ब्रीथलेसनेस होतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग पेशंट सिरियस व्हायला चालू होतो आणि डायरेक्ट ऑक्सिजन 50, 60, 70 होतं आणि व्हेंटिलेटर लागतो आणि व्हेंटिलेटर बेड तर मिळत नाही आणि मॅक्झिमम व्हेंटिलेटर बेडवर ज्या चान्सेस हे रिकव्हरीपेक्षा डेथकडे जास्त आहे. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा एवढा वाईट काळ चालू आहे. आपण जर हे प्रशासन, आपण जर कोरोनाची लक्षणं, कोरोनाची साईड इफेक्ट आपण जर लक्षात घेणार नसाल तर आपल्या जीव वाचवायला आपणच आपल्या जीवाला आपणच कारणीभूत आहोत.